उस मरहट्टे संता की यह मजाल हम बीक में जो कहरा दे रहे थे उसे ठुकरा कर उस संता ने बेवकूफी की है अब वह कमबख्त हमसे चौथ मांग रहा है हम उसे चौथ नहीं मौत देंगे वह भी दर्दनाक मौत मरहम्मद खान नाम है हमारा इन मक्कार मरहट्टों के हम टुकड़े टुकड़े कर देंगे लड़ाई की तैयारियां की जाए मरम्मद खान गरजला मरहमद खान हा बुराणपूरचा सुभेदार आणि ठाणेदारही होता ठाणेदारपूरच्या त्या गडीत युद्धाची जय्यत तयारी होऊ लागली जानेवारी सोळाशे पंच्याण्णव चा तो महिना होता पौष महिन्यातली कडाक्याची थंडी पडलेली होती तापी नदीच्या किनाऱ्यावर उत्तरेला बुर्हाणपूर आणि दक्षिण तीरावर झैनाबाद अशी दोन सुंदर शहरं होती बुर्हाणपूरच्या टेकडीवर सुभेदाराचा महल आणि मुघलांचं मुख्य ठाणं होतं महालाभोवती अत्यंत मजबूत तटबंदी आणि दहा हजार सैनिकांची भक्कम शिबंदी तिथं होती बुर्हाणपूर म्हणजे मोगलांच्या सुरतेच्या तोडीचं श्रीमंत शहर होत तिथं सात पुरे होते अनेक व्यापारी गजबजलेल्या बाजारी पेठा होत्या हिरे जवाहरांची बहुधा जगातली सर्वात श्रीमंत बाजारपेठ म्हणजे बुरहाणपूरच होती किमती मालाचं ते एक जागतिक केंद्र होतं या ठिकाणी मुघलांनी फार मोठा दारुगोळा आणि सैन्य सामग्री आणून ठेवलेली होती उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारं बुरहाणपूर म्हणजे एक महत्वाचं लष्करी ठाणंही होतं महत्वाचं लष्करी शहर होतं तेरा वर्षांपूर्वी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहाणपूर शहर लुटलं होतं तेव्हापासून अतिरिक्त सावधगिरी म्हणून औरंगजेबानं तास कमीत कमी ते हजार सैन्य सुसज्ज अवस्थेत राहील असा आदेशच काढला होता लांब पल्ल्यांच्या मोठ्या तोफा हजारो बंदुका आणि हजारो छोट्या तोफा त्यानं आणून ठेवलेल्या होत्या मरहम्मद खान नावाच्या एका अति हुषार माणसाची नेमणूक औरंगजेबानं बुरणपूर सुभेदार आणि ठाणेदार म्हणून केली होती याशिवाय इनायत खान जो औरंगाबादचा सुभेदार होता त्यालाही बुर्हाणपूरच्या ठाण्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे तेव्हा मदत द्यायला सांगितलं होतं बुरहानपूरचा सुभेदार मरहम्मद खान हा एक फार स्वार्थी आणि लबाड सुभेदार होता तो बादशाहकडून चाळीस हजारांच्या फौजेचा पगार नियमितपणे घ्यायचा पण प्रत्यक्षात मात्र त्यानं आठ ते दहा हजारांची फौजच ठेवली होती बाकीचा सगळा पगार तो स्वतःच्या खिशात घालायचा हा इतका हुशार होता की यानं औरंगजेबाचा खाजगी गुप्त जासूस म्हणजे अकबार नवीसला पटवलं होतं त्याचा शोध लावून त्याला आपल्या बाजूनं फितुरीनं वळवून घेतलं होतं याशिवाय औरंगजेबाच्या दप्तरातले कारकूनही त्यानं मोठे मोठे किमती नजराने देऊन फितूर करून घेतले होते मरहम्मद खानावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी ज्या इनायत खानाकडे होती जो औरंगाबादचा सुभेदार होता माणूस होता या सगळ्यांच्या महालबाडीमुळं भ्रष्टाचारामुळे मरहम्मद खानाचं आयुष्य अगदी मजेत चाललेलं होतं बुरहानपूर पर्यंत इतक्या आतवर येण्याची हिंमत मराठे आणि संताजी करणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती आणि जर संताजी चुकून माकून इकडे आलास तर त्याला चुपचाप किरकोळ पन्नास हजार ते एक लाख होऊन देऊन वाटेला लावून देऊ आणि मग बादशाला आपण संताजीला पराक्रमानं कसं पळवून लावलं असं स्वतःचं गुणगाण करणारं एक लांबलचक पत्र लिहून पाठवू आणि मग रहेमदिल आलमगीर बादशाह आपल्याला फार मोठं इनाम देईलच त्यावेळचे सगळेच मुघल सरदार सुभेदार असंच करत होते त्यामुळंच हा अतिशहाणा मरहम्मद खान बलताच गाफील होता पण स्वराज्याची गुप्तहेर मात्र गाफील नव्हते बुर्हाणपूरच्या फौजेची बुर्हाणपूर शहराची सगळी बित्तम बातमी संताजींकडे पोहोचली होती ज्या इनायत खानावर बुरणपूरचं रक्षण करण्याची अतिरिक्त जबाबदारी होती त्या इनायत खानालाच आणि त्याच्या औरंगाबाद शहराला करून संताजी उमद्या बुरणपूर जवळ पोहोचले काव्याची मुख्य लक्षणं होती मित्रांनो बुरहाणपूर शहर किती श्रीमंत होतं ह्या गोष्टीचा अंदाजा तुम्हाला ह्या गोष्टीवरून येईल की शिवाजी महाराजांना दोन्ही सुरत मोहिमांमध्ये मिळून जेवढी लूट मिळाली होती त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लूट एक त्या बुराणपूरच्या मोहिमेत जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी च्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांना आणि हंबीर मिळाली होती या मोहिमेत स्वतः संताजी ही सामील होते पण गेल्या तेरा चौदा वर्षात बुरहाणपूरवर पैशांची चांगलीच तगडी चरबी पुन्हा चढलेली होती श्रीमंत चढलेली ती संपत्तीची चरबी उतरवून स्वराज्याच्या कामी लावणं गरजेचं होतं म्हणून ज्या इनायत खानावर प्रसंगी बुरहाणपुराला मदत करण्याची जबाबदारी होती संताजींनी त्यालाच अगोदर अगदी चांगला चोप देऊन लुटून कंगाल करून मग बुरणपूर कडे आपला मोर्चा वळवला विजेच्या वेगानं औरंगाबाद वरून संताजी बुरणपूरला दाखल झाले हे कळताच खानाचं तर धाबच दणाललं मग संताजींना चिरीमिरी देण्यासाठी आपला वकील पाठवला पण चाणाक्ष संताजींना बुरणपूरची संपूर्ण आर्थिक स्थिती खडानखडा माहीत होती म्हणून संताजींनी मरहमद खानाकडे एक फार मोठी रक्कम खणणी म्हणून आणि त्यासोबत नियमितपणे चौद देण्याची मागणीही केली संताजींची ही मागणी येताच मरमद खान हादरला आता मात्र संताजींनी आपल्याला पूर्णपणे लुटून साफ करायचं ठरवलंय हे त्याच्या लक्षात आलं जर आपण संताजींनी मागितलेली रक्कम दिली आणि चौथ कबूल केली तर आपला सगळा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि औरंगजेब आपल्याला एखाद्या बोकडाला उलट टांगून सोलतात तसं संपूर्ण सोलून काढील याबद्दल त्याला शंकाच नव्हती आणखी फौजेची मागणी ही मरहम्मद खान करूच शकत नव्हता कारण चाळीस हजारांची फौज सोबत असताना आणखी फौजेची काय गरज असं त्याला विचारलं गेलं असतं आणि खरं सांगितलं असतं की माझ्याकडे फक्त आठ दहा हजारांची फौजच आहे आणि बाकी फौजेचा पगार घेऊन तो मी खिशात घालतो तर बादशहानं त्याला तोफेच्या तोंडातच दिलं असतं मग या बुद्धिमान मरहम्मद खानानं ठरवलं की संताजींना मनसोक्तपणे बुरहानपूर शहर लुटू द्यायचं आपण आपला धंदा करायचा आपले किसे भरायचे आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा मग मरहम्मद खानानं ठरवलं की संताजींशी लुटुपुटूची लढाई करून गडीत जाऊन लपून बसायचं गडीचे दरवाजे घट्ट लावून घ्यायचे जे व्यापारी आपल्याला पैसे देतील त्यांनाच सोबत गडीत घ्यायचं त्यांच्याकडूनही पैसे कमवायचे मग मरहम्मद खानानं तसंच केलं बुरहानपूरच्या प्रमुख व्यापाऱ्यांकडून भरमसाठ पैसे घेऊन त्यानं त्यांना आपल्या गडीत आश्रय दिला सैन्याची जमवाजमव करून संताजींवर तो चालून गेला तापी नदीच्या वाळवंटात दोन्ही सैन्याची गाठ पडली पण अगोदरपासूनच मागे असणाऱ्या मरम्मत कानानं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेकडीवरच्या गडीकडे पळ काढला मराठ्यांचा सपाटून मार खात मुघलांची सगळी फौज पहिल्या पाच दहा मिनिटातच आपल्या हातातली टाकून फरार झाली कारण संताजी आणि धनाजी या दोन मराठी नावांची दहशतच तेवढी होती मग संताजींनी पुढचे चार दिवस अगदी आरामात वेळ घेऊन सगळं बुर्हाणपूर शहर मनसोक्त लुटलं जागोजागी खंती लावून पुरलेलं धनही जमेल तेवढं काढण्यात आलं कोट्यावधी रुपयांची संपत्ती बुरहानपूर मधून मिळाली नंतर ते शांतपणे महाराष्ट्राकडे निघून गेले या संपूर्ण काळात मरहम्मद खान गडीतून बाहेर डोकावला सुद्धा नाही जेव्हा आलमगीर औरंगजेबाला लुटीची खबर मिळाली तेव्हा त्यानं नाचून थैथयाट केला या म्हाताऱ्यानं मरमद खानाची तनखा कमी केली सुवर्का बच्चा वगैरे शिवाय हसडल्या त्याचा पान उतारा करण्यासाठी चार चौघांमध्ये त्याला लज्जित करण्यासाठी सगळ्या सरदारांमध्ये त्याचा अपमान करण्यासाठी औरंगजेबाने मरहमद खानाला बांगड्याचा भेट म्हणून पाठवला औरंगजेबाला वाटलं होतं की निदान ह्या भयंकर अपमानानं तरी मरहम्मद खान चौथून उठेल आणि संताजीवर तो आपल्या चाळीस हजार फौजनीशी चालून जाईल तसं काहीच घडलं नाही वृद्ध औरंगजेबाची भलतीच निराशा झाली कारण मरहमद खान हा भलताच कोडगा होता औरंगजेबाने आपल्याला आहेर म्हणून पाठवलेल्या बांगड्या पाहून तो मोठ्या खुशीत हसला आणि म्हणाला चौथ से या फिर संता के हाथों से तो यह कंगन ही बेहतर है वैसे भी भी हमने व्यापारियों की की करके उनकी खूब दुआ सलामत हमारे तिजोरी में भी तो इकट्ठा है आणि खानाचे डोळे लकाकले मित्रांनो अशा सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद